तिन्नाराव बारा खडी आणि एकदम आनंद पद्धतीने तसं मी तुमच्यासाठी मी बुक तयार केलेला आहे. या बुकातून आपण बारा खडी शिकू शकतो. काना बिलांडी तुम्हाला मजा येईल हे पाहायला. हा बर, आता आपण सगळ्यात पहिले काय केलं, अक्षराच्या पट्ट्या बनवल्या. एका पट्ट्या एका पट्टीवर किती अक्षर आहे, तीन आहे. आता हे आपण अक्षर पट्ट्या इथे सर्वात खाली लावून द्यायच्या. सर्व अक्षराच्या पट्ट्या आपण बनवलेल्या आहे. बघ, क क ग च च ज, इकडे पहा हे आपण अक्षर पट्ट्या बनवल्या. आणि हे सगळे अक्षर पट्ट्या आपण कुठे लावणार आहोत, सर्वात खाली. सर्वात खाली इकडे अक्षर पट्ट्या लावल्या. आणि सर्वात आधी आपण कानावरचे अक्षर पाहू. पहा बघा, आता हे काय अक्षर आहे, क. कला तिला काना, कला काना, कला काना, कला काना. विचारले तुम्हाला असंच आपण आता बिलांडी सुद्धा पाहणार आहोत. बघा काय जादू झाली, तेच अक्षर आहे आणि त्याला काय लिहिलं गेलं, बिलांडी. कला बिलांडी, कला बिलांडी आणि कला बिलांडी. असेच आता आपण दुसरी बिलांडी पण याच्यातच तयार होते. दुसरं पेज पण आपण समजा काढल्यानंतर बघा, पुन्हा गला बिलांडी, गला बिलांडी आणि गला बिलांडी. आता आपण फक्त आपलं काय काय झालंय, काना आणि बिलांडी, छोटी बिलांडी मोठी बिलांडी, याच्या पुढे खूप काही आहे पण आपण ते नंतर घेणार आहोत. पण तुम्हाला मी एकदा फक्त दाखवून देणार आहे. गला उकार, गला उकार आणि गला उकार. तसंच मोठी मोठा उकार, गला उकार, गला उकार आणि गला उकार. तसंच आपण एक मात्रा बघा, एक मात्रा म्हणजे त्याच तयार झाली. गला एक मात्रा के, गला एक मात्रा खे आणि गला एक मात्रा हे. पुन्हा गला दोन मात्रा कै, गला दोन मात्रा खै आणि गला दोन मात्रा गै. तसंच गला एक काना आणि एक मात्रा आहे को, खो आणि गो. तसंच दोन मात्रा, एक काना आणि दोन मात्रा, कौ, खौ, कौ. नंतर अनुस्वार टिंबस देवर तो पण आहे याच्यामध्येच. गला एक अनुस्वार दिला तर कम, कम आणि गम. अशा पद्धतीने आपण हे पट्ट्यांच्या सहाय्याने सर्व शिकू शकतो बाराखेडी. आता आपण हे अक्षराची पट्टी चेंज करू. पट्टी काढली आपण, आता दुसरी काय पट्टी आली खाली, घ च आणि छ. आता घला काना, चला काना आणि छला काना. त्यानंतर घला विलांटी, चला विलांटी आणि छला विलांटी.